गोवा बेळगाव महामार्गावरील रामनगर पासून अनमोड घाट लहान व मोठ्या वाहनांसाठी सध्या बंद करण्यात आला आहे। गोवा बेळगाव महामार्गावरील रामनगर पासून अनमोड घाटापर्यंत रस्ता काम अर्धवट असल्याने कारवार जिल्हा अधिकारी यांनी रस्ता बंद करण्याचा आदेश दिला आहे। मात्र या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांकडून जायचे तरी कसे असा प्रश्न उपस्थित करून आक्रोश व्यक्त करण्यात येत आहे। कोर्टाच्या आदेशामुळे सध्या रस्त्याचे बांधकाम बंद करण्यात आले आहे व त्यातच रस्ता देखील रहदारीसाठी बंद करण्यात आल्याने वाहनधारकांना मोठा मनस्ताप झाला आहे। याचा सविस्तर आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतला आहे। हा जो बेळगाव गोवा महामार्ग आहे तो नुकता 7 दिनांक 7 रोजी जिल्हाधिकाऱ्याने रामनगर पासून गोवा हद्दीपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद केला आहे। म्हणजे सर्व वाहन म्हणजे 2 व्हीलर आले, 4 व्हीलर आले, 6 व्हीलर आले, सगळ्यांना बंद केलंय। प्रथमतः हा गेली 2 वर्षापासून रस्ता बंद, त्यातल्या त्याच वाहने कसंही तरी करून जात होती काय, आणि कोर्ट आदेशामुळे रस्त्याचं काम पण बंद आहे, अर्धवट स्थितीत आहे। त्या कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांनी रस्ता पूर्ण झाला नसल्या कारणाने हा रस्ता बंद केलाय, आणि जोपर्यंत रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत हा बंद म्हणून सांगितलेला आहे। पण कधीतरी होणार हा रस्ता, कारण आणि असंच कोर्टवर तारीख ते तारीखच चालू आहे, कित्येक दिवसापासून कोर्टमध्ये तारीख चालू आहे। मग हे असंच राहणार, मग अजून वर्ष लागणार, 2 वर्ष लागणार, तोपर्यंत जिल्हाधिकारी आदेशच देणार नाही। मग लोकांनी जर जायचं तरी कुठे, जर एखाद्या वेळेस इकडनं प्रवास, कारण गोव्याचे आणि आमचे इकडचे सीमा भागातले संबंध अगदी नजदीकचे आहेत, कारण इकडे जास्तीत जास्त इकडचे जे कामगार आहेत ते गोव्यामध्ये स्थायिक आहेत, तर कोण रोज येऊन जाऊन आपले हे करतात, आपलं उदरजीवन करत आहेत। मग त्यांनी जायचं कसं जर वाहनांसाठी बंद केला? एक तर बसेस पण चालू नाही, बसेस चालू नसल्यामुळे आपली वाहने घेऊन कोण दुचाकी घेऊन जाते, कोण 4 चाकी घेऊन जाते, आणि आपलं काय इकडचं काय असेल तर जाऊन तिकडे शेतकरी म्हणा, कोणतरी जाऊन आपल्या माड्या विड्या काय तरी नेऊन विकणं हे त्यांचं रोजचं काम आहे। परंतु दिनांक 7 पासून जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढलाय की सर्व वाहनांसाठी बंद म्हणून, तर इकडच्या लोकांनी करायचं तरी काय? हा नॅशनल हायवे असून इकडे कोणच लक्ष देत नाही, प्रत्येक वेळेला हेच चालू आहे, स्ट्राईक करा, हे करा, कोर्टवर तारीख कुठे विचारलं तर सांगतात कोर्टमध्ये तारीख ह्याच्या कोर्टमध्ये मॅटर असल्यामुळे याविषयी आम्ही काहीच बोलू शकत नाही। तहसीलदार म्हटलं तर तहसीलदार ते सांगतात, जिल्हाधिकारी म्हणतात, कोण राजकीय पुढाऱ्यांना सांगितलं त्यांनी तेच कारण सांगतात की हा कोर्ट मॅटर आहे म्हणून। कोर्ट मॅटर बरोबर आहे, पण सध्या आता खड्ड्यातनं तरी जातो ना आम्ही, रस्ता नको खड्ड्यातनं जातो, पण तोही जायचा नाही म्हणजे जाणार कुठनं? प्रवाशांचा तर झालाच, परत वाहनधारका झाला, सगळ्यांचा प्रश्न निर्माण होत आहे की त्यासाठी ह्याच्यावर तोडगा काढावा आणि वाहतुकीसाठी खुला करण्याचा आदेश पुन्हा जावा अशी इकडच्या सर्व नागरिकांची मागणी होते। कर्नाटक व गोवा राज्याचे संबंध जवळचे असून नागरिकांच्या रस्त्यावरून गोवा येथे दररोज ये जा असते, त्यामुळे छोट्या वाहनाला तरी वगळण्याची मागणी येथील नागरिक करत आहेत। हा रस्ता जिल्हाधिकाऱ्यांनी सगळ्या वाहनासाठी 2 व्हीलर पासून सगळ्या वाहनासाठी रस्ता हा बंद केलेला आहे। मग वाहनाने जायचं कुठून हा मोठा प्रश्न आहे। हा तर रस्ता आता बंद आहे, बंद केलेलाच आहे, पण आता वाहनाने जायचं कुठून? ह्या धुळीमधनं ह्या खड्ड्यामधनं लोक आता ह्याच्यावर नंतर पर्याय काय लोकांसाठी? एक पेशंट असतात, कारण या खेडेगाव आहे, खेडेगावमधनं एक पेशंट जरी न्यायचं असलं तरी जायचं कुठून हा मोठा प्रश्न आहे। जनतेसमोर हा मोठा प्रश्न आहे आणि शासनाने लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढावा। निखिल सुकर, KNN सिटी न्यूज, रामनगर।